राज्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. अनेक जिल्ह्यातील नदी नाले भरून ओसंडून वाहू लागले आहेत. आता अशात एक बस वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. परभणी जिल्ह्यात आज सोमवारी पावसाची संततधार सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवशीही सूर्यदर्शन झालेले नाही. या पावसानं जिल्ह्यातील नदी व ओढ्यांना पूर आला आहे. मानवत तालुक्यातील वझूर या गावी पहाटे 4 सुमारास पुराच्या पाण्यात परिवहन महामंडळाची बस वाहून गेली. वझूर गावी पाथरी आगाराची ही बस मुक्कामी होती. चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख हे दोघे बसमध्ये झोपलेले होते. पहाटे बसमध्ये पाणी शिरल्याचा आवाज आला तेव्हा दोघांनी बस चालू करण्याचा प्रयत्न केला, परंतु बस चालू झाली नाही. पाण्याचा प्रवाह वाढला आणि बस वाहून गेली. परिस्थिती ओळखून चालक आणि वाहक या दोघांनी बसमधून उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला. बस 100 मीटरपेक्षा अधिक दूर पाण्यात वाहून गेली. ही बस एका खांबाजवळ जाऊन अडकली.